श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आपल्या जीवनामध्ये अशी काही लोक असतात ना, तर ते सतत आपला अपमान करत असतात आणि यामुळे काय होतं की आपण कुठेतरी खचून जात असतो. तर अशीही लोक आपल्या खूप जवळ असतात पण ते नेहमी आपला अपमान करत असतात. आणि त्याचबरोबर बघा, आपल्याला अनेक असे काही शत्रू असतात, हे शत्रू खूप त्रास देत असतात. म्हणजेच काय, आपली प्रगती काही लोक असे असतात ना त्यांना देखवत नाही. म्हणजेच काय, तर बघा आपण खूप प्रगती करतो पण ह्या लोकांच्या कुठेतरी ते नजरेमध्ये येत असतं आणि काय होतं की त्यांची जी नजर असते तर ती आपल्या घराला लागलेली असते. हा शत्रूंचा जो काही त्रास आहे, शत्रू बाधा म्हणा शत्रू पीडा म्हणा, तर याचा जो काही त्रास आहे ना, तर तो आपल्याला भोगावा लागत असतो. आणि त्यामुळे काय होतं की आपली प्रगती कुठेतरी थांबून जात असते. तर हा शत्रू नाश होण्यासाठी, म्हणजेच जीवनातील प्रत्येक जो काही शत्रू आहे तर तो संपण्यासाठी म्हणजे काय, तर बघा आपल्या जीवनातला जो शत्रू आपल्याला त्रास देत आहे तर तो शत्रू आपल्याला त्रास देऊ नये. त्याने आता काही असं शत्रू आपल्याला का त्रास देतो याचे सुद्धा आपल्याला कारण माहीत असायला पाहिजे. जी न बोलणारी लोक आहेत ती का आपले शत्रू झालेले आहेत ही सुद्धा कारण आपल्याला माहीत असायला पाहिजे. जीवनामध्ये शक्यतो करून शत्रू नको आहे, पण जर असेलच तर त्यासाठी तुम्ही हा एक उपाय करा. नक्कीच जी न बोलणारी लोक आहेत ना ती सुद्धा आपल्याकडे अट्रॅक्ट होतील, इतका प्रभावी असा हा उपाय आहे आपल्याला करायचा आहे. तर बघा हा उपाय कशासाठी करायचा आहे, शत्रुपीडा शत्रुबाधा हे जे दोष आपल्या घरात आहे तर ते नष्ट होण्यासाठी हा उपाय करायचा आहे. काही अशी लोक असतात ना आपल्या तोंडावरती आपल्याबद्दल खूप चांगलं बोलत असतात, पण बाहेर गेल्यानंतर त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल काय भावना आहे हे आपल्याला माहीत नसतं. बाहेर गेल्यानंतर आजूबाजूला जाऊन ते आपल्याबद्दल खूप वाईट बोलत असतात. आणि अशाच लोकांचे जी मन आहे आपल्याबद्दल, तर ते त्यांचं मन बदलावं, आपल्याबद्दल त्यांनी नेहमी चांगला विचार करावा, यासाठी आपल्याला हा जो उपाय तो करायचा आहे. आता आपल्याला हे जे लोक आहेत, म्हणजे हे कोणते शत्रू आहेत, तर ते सुद्धा त्या शत्रूचं नावसुद्धा आपल्याला माहीत पाहिजे. आता हा उपाय तुम्हाला कधी करायचा आहे बघा, तर तो उपाय तुम्हाला शनिवारी करायचा आहे. कोणत्याही शनिवारी तुम्ही करायचा आहे हा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा उपाय. तुम्ही शनिवारी दिवसभरामध्ये कधीही करू शकता. आता तुम्हाला या उपायासाठी कांदा जो असतो ना, तर त्या कांद्याचं साल लागणार आहे. कांद्याचं साल घ्यायचं आहे आणि एक तुम्हाला काळ्या कलरचा पेन घ्यायचा आहे. काळ्याच कलरचा पेन इथे आपल्याला लागणार आहे, कोणता दुसऱ्याही कलरचा पेन आपल्याला इथे चालणार नाही. त्यानंतर आता तुम्हाला तुमच्या शत्रूचं नाव त्या काळ्या कलरच्या पेनने त्या कांद्याच्या सालीवरती लिहायचं आहे, अगदी व्यवस्थितपणे लिहायचं. तुम्हाला आता शत्रूचं जर नाव माहीत नसेल तर मग तुम्ही फक्त शत्रू लिहा. पण शक्यतो करून आता प्रत्येक असा व्यक्ती असतो ज्याला माहीत असतं की आपल्याबद्दल कोणाच्या मनामध्ये काय भावना आहे, आपल्याबद्दल कोण काय विचार करतं हे त्या व्यक्तीला चांगल्या प्रकारे माहीत असतं. तर त्यामुळे शक्यतो करून शत्रूचं जे नाव आहे तर ते तुम्हाला त्या जे कांद्याची साल आहे ना, तर त्या कांद्याच्या सालीवरती तुम्हाला लिहायचं आहे. कांद्याच्या सालीवरती नाव लिहिल्यानंतर तुम्हाला एक कापूर प्रज्वलित करून घ्यायचं आहे. कापूर प्रज्वलित केल्यानंतर बघा हा उपाय तुम्ही कधी करायचा आहे, तर शनिवारी दिवसभरामध्ये कधीही तुम्ही करू शकता. कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरामध्ये जिथे कुठे अगदी व्यवस्थितपणे जागा असेल तिथे तुम्हाला बसायचं आहे. उपाय करत असताना कोणी तुम्हाला रोकणार नाही टोकणार नाही याची आपल्याला प्रथम काळजी घ्यायची आहे. कारण ज्यावेळेस कोणी उपाय करत असताना आपल्याला रोकतं टोकतं तर त्याचे पाहिजे तसे मग फायदे आपल्याला मिळत नाही. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, उपाय करत असताना कोणी आपल्याला रोकणार नाही. त्यामुळे आपण हा उपाय करणार आहे हे अगोदरच घरातल्यांना जाणीव करून द्यायची, किंवा मग घरामध्ये कोणी नसतं आणि तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता, किंवा तुमच्या गॅलरीत म्हणा टेरेसमध्ये म्हणा तर तिथे तुम्ही हा जो उपाय तो करू शकता. आता कांद्याच्या सालीवरती तुम्ही शत्रूचं जे नाव आहे तर ते लिहिल्यानंतर तुम्हाला कापूर प्रज्वलित करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एका ठिकाणी तुम्हाला बसायचं आहे. बसल्यानंतर तुम्हाला हा जो कांद्याच्या सालीवरती आपण शत्रूचं नाव लिहिलेलं आहे किंवा फक्त शत्रू असं लिहिलेलं आहे, तर ही साल जी आहे तर ती आपल्याला जाळायची आहे. एक प्लेट खाली ठेवा आणि त्यामध्ये धरून तुम्हाला ही जी साल आहे तर ती जाळायची आहे. आणि माझा जो कोणता शत्रू आहे तर तो माझ्याबद्दल चांगले विचार करत आहे,
माझा शत्रू नष्ट झालेला आहे असं अजिबात म्हणायचं नाहीये, कारण स्वामींनी आपल्याला ते शिकवलं नाहीये. आपल्याबद्दल फक्त बाकीचे जे लोक आहेत त्यांनी चांगला विचार करावा यासाठी आपण हा जो उपाय तो करत आहोत. आपल्याबद्दल बाकीच्या लोकांच्या मनामध्ये चांगली भावना तयार व्हावी यासाठी आपण हा जो उपाय तो करत आहोत. त्यामुळे तुम्हाला असं म्हणायचं आहे कांद्याची चाल जळत असताना की माझ्या जीवनातला जो काही शत्रू आहे, माझ्या जीवनातला हा हा शत्रू आहे, त्याचं नाव तुम्हाला माहीत असेल तर शत्रूचं नाव घ्यायचं आहे आणि तो माझ्याबद्दल चांगले विचार करत आहे, त्याच्या मनामध्ये चांगली भावना तयार झालेली आहे, तो माझं चांगलं झालेलं बघवत आहे, त्याला माझं चांगलं झालेलं बघवत आहे. तर अशा पद्धतीने भाव ठेवून तुम्हाला हा जो उपाय तो करायचा आहे. आणि आता हा उपाय तुम्हाला केव्हर करायचा, तर तुम्हाला हा उपाय 7 शनिवार करायचा आहे. प्रत्येक शनिवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. मध्ये सुतक पिरियड्स आले तर तुम्हाला हा उपाय करताना येणार. स्त्री पुरुष कोणीही हा उपाय जो आहे तो करू शकतं. तर अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर कांद्याची ही जी जळलेली साल आहे, आता त्याचं काय करायचं, तर तुमच्या घराच्या थोडंसं बाजूला जाऊन जिथे कुठे एखादं झाड आहे त्या झाडाखाली कोणी येत नाही जात नाही, किंवा अशा ठिकाणी तुम्हाला ही राख टाकायची आहे ना ज्या ठिकाणी कोणाचा हात पाय वगैरे पडणार नाही, अशा ठिकाणी तुम्हाला ही जी राख आहे तर ती टाकायची आहे. किंवा तुम्ही काय करायचं आहे, एक खड्डा घ्या, त्या खड्ड्यामध्ये तुम्हाला ही जी राख आहे तर ती तुम्ही पुरली, थोडासा खड्डा घेऊन त्यामध्ये ही जी राख आहे ती पुरली तरीही चालेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे. अगदी साधा आणि सोपा उपाय आहे, करून बघा. फक्त म्हणायचं आहे की माझा शत्रू जो आहे तर तो माझ्याबद्दल चांगले विचार करत आहे, त्याच्या मनामध्ये माझ्याबद्दल चांगली भावना आहे, तो माझं कधीच वाईट करणार नाही, अशा पद्धतीचा भाव ठेवून आपल्याला हा जो उपाय तो करायचा आहे. नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल. आता हा उपाय करत असताना प्रथम ज्या प्रकारे सांगितलं की कोणी रोकणार नाही टोकणार नाही याची काळजी घ्या, 7 शनिवार उपाय करा. सुतक पिरियड्स आल्यानंतर मधला जो काही शनिवार आहे तो स्किप करून पुढच्या शनिवार हा उपाय करायचा आहे. तर नक्की करून बघा. नक्की जीवनातला जो काही शत्रू आहे किंवा जे कोणते व्यक्ती आहेत तर ते त्रास देत आहे आणि तुम्हाला असं वाटतं की त्यांनी त्रास देऊ नये तर त्या सर्वांचा त्राससुद्धा दूर होईल. हा उपाय जर तुम्ही केला तर बघा, जी न बोलणारी लोक जे आहेत तर ती सुद्धा आपल्याकडे अट्रॅक्ट होतात. म्हणजे असे काही लोक असतात ना, आपल्याला वाटतं की त्यांनी आपल्याबरोबर खूप चांगलं बोलावं, तर ती लोक सुद्धा आपल्याकडे अट्रॅक्ट होतात. फक्त मन लावून श्रद्धा ठेवून उपाय करा, नक्कीच या उपायाचा तुम्हाला फायदा होईल. हा उपाय तुम्ही तुमच्या फ्रेंड्स बरोबर फॅमिली बरोबर सुद्धा शेअर करा, जेणेकरून बाकीची जे लोक आहेत किंवा तुमच्या जी मनाजवळची लोक आहेत त्यांना सुद्धा या गोष्टींचा जर काही त्रास होत असेल तर त्या त्रासातून त्यांची सुटका होईल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया एका छानशा नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.